कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगावमध्ये पोलिसांनी सूचना करून देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची केली जात आहे कोरोना रॅपिड टेस्ट. आज केलेल्या कारवाईत 32 जणांपैकी 3 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना पुढील उपचारासाठी पिंपळगाव कोविड सेंटर झोपळ रोड येथे पाठवण्यात आले आहे. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पिंपळगाव पोलीस विनाकारण घराबाहेर फिरू नका, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत काही कामे असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन गेल्या काही दिवसांपासून करत आहे. मात्र तरी देखील पिंपळगाव बसवंत शहरात काही बेजबाबदार नागरिक विनाकारण फिरताना दिसून येत असल्याने शुक्रवार रोजी पिंपळगाव पोलिसांनी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या सूचनेनुसार जवळजवळ 32 नागरिकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कोरोना रॅपिड टेस्ट करून घेतली. यावेळी 32 जणांपैकी 3 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने त्यामुळे कारवाई दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आता पुढील उपचारासाठी पिंपळगाव कोविड सेंटर झोपळ रोड येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अशा प्रकारची कारवाई पिंपळगाव शहरात पहिल्यांदाच करण्यात आली असून आता रोज ही कारवाई केली जाईल अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस कर्मचारी दुर्गेश बैरागी, संदीप दराडे, प्रकाश रिकामे व जयश्री सोनवे आदी उपस्थित होते. सुनील पगारे, 9 न्यूज, पिंपळगाव, नाशिक.